आदिवासी महिलांच्या उत्पादित वस्तूंना मेळघाट हाटमुळे हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे यातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील असा विश्वास महिला व बालविकास कल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी शनिवारी व्यक्त केला पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून मेळघाटातील आदिवासी महिलांना उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री केंद्र अमरावती शहरामध्ये मेळघाट हाट या नावाने लवकरच सुरू करण्यात येणार आहे मेळघाट हाटसाठी सायन्स कोर मैदान येथे जागा निश्चित करण्यात आली आहे पंधरा हजार चौरस फूट या जागा बांधकामासाठी राखीव करण्यात आली आहे तसेच मेळघाट हाटच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी हा मेळघाट म्हणून ओळखला जातो मेळघाट हे क्षेत्र संपूर्ण राज्यात विशिष्ट वनसंपदासोबतच कोरकू संस्कृती व्याघ्र प्रकल्प नैसर्गिक शेती तसेच वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनासाठी हा भूभाग प्रसिद्ध आहे मेळघाट हा अतिदुर्गम व आदिवासी भाग असल्यामुळे तुलनेत रोजगाराच्या संधी कमी आहेत त्यामुळे रोजगारासाठी स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे येथील बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठेचा अभाव असल्यामुळे उत्पादनांना भाव कमी मिळतो महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मेळघाटातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठेत उपलब्धी व्हावी या मालाला लेबलिंग ब्रँडिंग प्राप्त व्हावे या हेतूने मेळघाट हाट ही संकल्पना ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मांडली मेळघाट हाट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा या दृष्टीने त्यांनी संबंधितांना यावेळी सूचना दिल्यात शासकीय विश्रामगृह येथे वास्तुशास्त्र विशारद सायली काकडे यांनी यावेळी मेळघाट हाट येथील प्रस्तावित इमारत बांधकामाचे सादरीकरण केले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास गोके माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे जिल्हा परिषदेचे उपअभियंता एस एल जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते